भंडारा जिल्ह्याच्या मोहाळी तालुक्यात तलाठ्याला 20,000 रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी अटक करून मोहाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे. या वाळूला विदर्भात मोठी मागणी आहे. यासाठी वाटेल तेथे वाळू चोरटे वाळूचा उपसा करतात. तर ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून जात असताना तलाठी वैभव जाधव याला दिसले असता त्यांनी ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर जप्त करतो नाहीतर 25,000 रुपये मला द्या अशी मागणी ट्रॅक्टर मालकाकडे केली. मात्र पैसे आज नाही तर उद्या 20,000 रुपये आणून देतो असे ट्रॅक्टर मालकांनी तलाठ्याला सांगितले. मात्र ट्रॅक्टर मालकाची लाच देण्याची मोळी इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असता सापळा रचून आरोपी तलाठ्याला लाचेची रक्कम देताना संशय आल्याने तलाठ्याने लाच स्वीकारली नाही. त्यामुळे आरोपी वैभव जाधव याला ताब्यात घेत मोहाळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.